गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास 5 सब्जेक्ट टीवीएस 1 लेसन नंबर 20 अवर इमोशन वर्ड। टुडे विल बी न्यू टॉपिक इन टीवीएस 1। कैन यू टेल, तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे, काही प्रसंग मी तुम्हाला सांगणार, त्याच्यावरून अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। कॅन यू टेल, सांगा पाहू। व्हॉट वुड यू डू, काही प्रसंग तुम्हाला खाली दिलेले आहेत, काही प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, त्या प्रसंगी तुम्ही काय कराल तुम्हाला सांगायचं आहे। पहिला आहे, रणजीत ॲट अभय आर फाइटिंग अवर हू गेट्स टू सीट ऑन द फर्स्ट बेंच। रणजीत आणि अभय हे जे दोन मुलं आहे यांच्यामध्ये पहिल्या बेंचवर बसण्यासाठी काय झालेलं आहे, दोघांमध्ये भांडण झालेलं आहे, फाइटिंग झालेली आहे दोघांची। रणजीत ॲंड अभय आर फाइटिंग अवर हू गेट्स टू सीट ऑन द फर्स्ट बेंच। काय झालेलं आहे, पहिल्या बेंचवर बसण्यासाठी अभय आणि रणजीत या दोघांमध्येही फाईट झालेली आहे, भांडण झालेलं आहे। दे आर बोथ व्हेरी एंग्री, दोघेही खूप रागावलेले आहेत। दे आर बोथ व्हेरी एंग्री, दोघेही खूप रागावलेले आहे एकमेकांवर। दे आर क्लोज टू थ्रोविंग, थ्रोविंग याने फेकणे, थ्रोविंग याने काय होते, फेकणे। दे आर क्लोज टू थ्रोविंग इच अदर बॅग्स, दोघेही काय एकमेकांची बॅग फेकण्याच्या तयारीत आहे। कोणत्या तयारीत आहे ते, दोघेही जण कोणकोणते, रणजीत आणि अभय दोघेही जण एकमेकांची बॅग फेकण्याच्या तयारीत आहे। असा प्रसंग जर तुमच्या समोर तुमच्या वर्गात होत असेल तुम्ही काय करा, आणि समजा जर तो ऐकत नसेल तर तेवढं तुम्ही समजून सुद्धा तो ऐकत नसेल, ठीक आहे, तुझं बरोबर आहे की एका बेंचवर आपण अभयला बसवू, दुसऱ्या बेंचवर रणजितला बसवू, बरोबर आहे, परंतु तेवढं सांगून सुद्धा जर ते ऐकत नसेल तर अशा वेळेस काय करायचं, मग व्हेरी गुड, अशा वेळेस काय करायचं, शिक्षकांना सांगायचं। सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, अभय आणि रणजित यांची समजूत आपल्याला काढायची आहे, आपण त्यांची समजूत काढू की आज तू पहिल्या बेंचवर बस, उद्या दुसरा बसेल, है ना, अशा प्रकारे काही करून आपण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू। परंतु समजूत काढून सुद्धा जर ते ऐकत नसतील तर मग सरळ कोणाकडे जाऊन सांगायचं, शिक्षकांकडे जाऊन सांगायचं, ठीक आहे। दुसरं एक उदाहरण आहे, हेमंत वॉन्ट टू टेक अ पार्ट इन द कबड्डी कॉम्पिटिशन। एक हेमंत नावाचा मुलगा आहे, त्याला कबड्डीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे। एक हेमंत नावाचा मुलगा आहे, त्याला कबड्डीच्या स्पर्धेमध्ये काय करायचं आहे, भाग घ्यायचा आहे। हेमंत वॉन्ट टू टेक पार्ट इन द कबड्डी कॉम्पिटिशन बट, परंतु ही इज नर्वस अबाउट टेलिंग इन टू द टीचर। परंतु तो कसा आहे, बुजरा आहे, लाजाळू आहे, परंतु तो कसा आहे, बुजरा आहे, लाजाळू आहे, आणि त्याच्यामुळे तो शिक्षकांना सांगू शकत नाही, आणि त्याच्यामुळे तो नर्वस झालेला आहे, त्याच्यामुळे तो नर्वस झालेला आहे। लक्ष द्या अजून, हेमंत वॉन्ट टू टेक पार्ट इन द कबड्डी कॉम्पिटिशन। हेमंतला काय करायचं आहे, कबड्डीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, बट परंतु ही इज साय, तो बुजरा आहे, लाजाळू आहे, ही इज नर्वस अबाउट टेलिंग इट गो टू द टीचर। तो लाजाळू असल्यामुळे, तो बुजरा असल्यामुळे तो शिक्षकांना सांगू शकत नाही, त्याच्यामुळे तो नर्वस म्हणजे तो नाराज झालेला आहे। असा प्रसंग जर तुमच्या वर्गात तुमच्या समोर होत असेल तुम्ही काय कराल सांगा, शिक्षकांना सांगायच्या अगोदर सर्वात अगोदर त्याची हिम्मत वाढवायची, कोणाची, हेमंतची। हेमंत सारखा जर एखादी विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असेल तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, त्या हेमंतची आपल्याला हिम्मत वाढवायची आहे,
त्याची समजूत काढायची, अरे तू खूप छान खेळतो, जा तू सरांकडे जा, तुझं नाव दे, ठीक आहे. परंतु एवढं करून सुद्धा जर तो ऐकत नसेल अशा वेळेस काय करायचं मग? व्हेरी गुड. अशा वेळेस तो जर सांगत नसेल तर आपलं काम आहे शिक्षकांना त्याच्याबद्दल सांगायचं की सर हा खूप चांगला कबड्डी खेळतो, परंतु तो तुमच्यापर्यंत यायला तो लाजत आहे, तरी तुम्ही त्याचं नाव त्या कॉम्पिटिशन मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, एवढं आपण करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक तिसरं उदाहरण दिलेलं आहे. रेखा ऍक्सिडेंटली टूक निशाज नोटबुक होम. निशाची अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेलेली आहे. तिने चोरून नेलेली आहे का? ऍक्सिडेंटली म्हणजे चुकून. हे सगळं कसं झालेलं आहे? चुकून तिने निशाची वही आपल्या नोटबुक होम, तिची वही काय केलेली आहे, आपल्या घरी नेलेली आहे. अशा वेळेस काय करायचं? समजा आपल्या हाताने पण अशा प्रकारच्या चुका होऊ शकतात, तर आपल्याला काय करायचं आहे? पटकन तिला कळवायचं आहे. समजा एखाद्या मैत्रिणीची वही चुकून जर आपल्यासोबत आपल्या बॅगमध्ये आलेली असेल, अशा वेळेस पटकन तिला कळवायचं की तुझी चुकून वही माझ्याजवळ आलेली आहे, नाहीतर ती घाबरून जाईल ना, अरे माझी वही कुठे गेली, मी एवढं सारं लिहिलं होतं, मला पुन्हा डबल रिपीट लिहावं लागेल. म्हणून तिला पहिले कळवायचं की तुझी वही चुकून मी घरी आणलेली आहे, उद्या मी तुला परत करीन. ठीक आहे, समजलं एवढं?